नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोनाजी वाडेकर राहणार पेनगाव पाटळी तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद। मी यावर्षी श्री अमृतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत पॅटर्न या पद्धतीने कपाशीची लागवड केलेली आहे। तर ही पट्टी सरी 7 फूट आणि ही पट्टी 5 फूट या पद्धतीने 7-5-1 या पद्धतीने मी कपाशीची लागवड केलेली आहे। तर यामध्ये मला असा अनुभव दिसून आला की यावर्षी कापसाला भरपूर फळ फांदी आणि कापसाची ग्रेनरी आणि पातं पुढं हे एकदम चांगल्या प्रकारे असं लागलं असं दिसत आहे। यामध्ये कपाशीचं खताचं नियोजन आणि फवारणीचं नियोजन हे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं असून मेहनतीला खूप कमी आहे। आणि कपाशीचे जे फळ फांदी आहे ती बी एकदम जबरदस्त आणि तिचं जे डिस्टन्स आहे ते पण खूप कमी आहे। तर ही लागवड 14 जूनची आहे। या पद्धतीमध्ये मी फक्त 2 वेळेस एकरी 1 बॅग 10 26 याप्रमाणे खताचा डोस दिलेला आहे। 2 डोस झालेले आहे। आता पाऊस नसल्यामुळे तिसरा डोस द्यायचा आहे, पण पाऊस नसल्यामुळे सध्या स्टॉप घेत आहे। हे बघा, मी आत्ताच पहिलीपासून फक्त कपाशीवर 2 फवारण्या केलेल्या आहे। पहिली कम्प्युटर आणि सल्फर आणि दुसरी फवारणी आसाटाप मोनोसिलची घेतलेली आहे। मी श्री या पॅटर्नप्रमाणे खत व फवारणीचे नियोजन केले आहे, त्यामुळे कपाशीचे झाडाचं फांद्याचं डिस्टन्स हे कमी आणि पातं हे खूप जवळ निघत लवळ लागत आहे। फळ फांद्याचा विचार केला असता यामध्ये 18 ते 20 फळ फांद्या या लागलेल्या आहे सध्या। यामध्ये याप्रमाणे पुडी आणि पाती आणि त्याचप्रमाणे कैरीसुद्धा या अशा प्रमाणात लागलेली आहे याला। तरी मी देशमुख काकांच्या मार्गदर्शनाखाली हा मी 3 एकर कपाशीचा लागवड केलेली आहे 7-5-1 या पद्धतीने। धन्यवाद।